कोकणात शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. किरण सामंत यांचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले असून त्यांनी उदय सामंतांच्या कार्यालयावरील संपर्क प्रमुख बॅनर हटवलेत. त्या ठिकाणी किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. प्रणव, कार्यकर्त्यांनी ही बॅनर नेमके का हटवले, त्यांचा नेमका आक्षेप काय आहे, राग काय आहे? रेश्मा, जर बघायला गेलो तर किरण सामंत आणि उदय सामंत यांचं हे संपर्क कार्यालय आहे. तर या संपर्क कार्यालयावरचे जे बॅनर्स आहेत ते आता हटवण्यात आलेले आहेत. खरं तर उदय सामंत यांचा फोटो देखील या इथला जो आहे तो काढण्यात आलेला आहे. किरण सामंत ज्या कार्यालयामध्ये बसतात दरवेळी तिच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना लोक जे आहेत ते भेटायला या ठिकाणी येतात. आणि याच कार्यालयामध्ये किरण सामंत जे आहे तो यातला जो प्रशासनाचा कारभार आहे म्हणजे जो इथला मतदारसंघाचा कारभार आहे तो या ठिकाणी हलवताना पाहायला मिळतात. मात्र आता जर एक परिस्थिती बघायला गेली तर किरण सामंत यांच्या ऑफिसमधले जे फोटो आहेत, जे उदय सामंत यांचे फोटो आहेत ते काढण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे सध्या इथं चर्चांना जे उदाहरण आलेलं पाहायला मिळतं, कारण हे नेमके फोटो का किंवा काढले, कशामुळे काढले याचं काही उत्तर जे आहे ते अद्यापही मिळालेलं नाहीये. त्याचबरोबर किरण सामंत यांचे जे काही समर्थक आहेत त्यांनी देखील स्टेटस जे आहे ते ठेवलं होतं मन की बात नावाचं. त्यामुळे ह्या स्टेटसची देखील आता चर्चा जी आहे ती सुरू झाली, कारण कालपासूनच हे स्टेटस जे आहे ते वाऱ्यासारखं व्हायरल झालेलं पाहायला मिळालं होतं. कारण किरण सामंत यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत या मतदारसंघामध्ये आणि त्यांनी हे स्टेटस जे आहे ते ठेवलं होतं. आणि त्यामुळे आता नेमकं ह्या स्टेटसचा अर्थ काय, हे बॅनर्स नेमके फोटो काढण्याचं नेमकं म्हणणं काय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही समजल्या नसल्या. तरी मात्र या ठिकाणावरचे जे फोटो आहेत ते उदय सामंत यांचे ते काढून टाकण्यात आलेले आहेत. आणि आता किरण सामंत संपर्क कार्यालय अशा पद्धतीचा बॅनर जो आहे ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे. प्रणव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशीलांबद्दल.